दोस्तों, जैसे कि आज मैंने आपसे पहले ही कहा, मैंने आपसे पहले ही कहा था कि आज सब जरा बीच में आइए सब लोग। दोस्तों, मैंने जैसे आपको पहले ही कहा कि आज क्रिसमस का डे है, क्रिसमस का दिन है, आज के दिन कुछ अच्छा करेंगे समाज के लिए। तो हमने ऐसा सोचा कि जो लोग पब्लिक शौचालय और सार्वजनिक शौचालय और झोपड़पट्टी पुनर्विकास ये सब क्षेत्र में अच्छा काम कर रहे हैं, ऐसे अच्छे मसीहाओं को, ऐसे अच्छे लोगों का यहाँ पे आके सत्कार करें कि उनके काम से हम सबको प्रेरणा मिले। और इसलिए हमारे बीच आज आए हैं इसराइल से, इसराइल के कौंसुल जनरल। इसराइल देश के बारे में आप सबको पता है, कौन जानता है इसराइल देश के बारे में, हाथ ऊपर कीजिए। तो इसराइल देश से ये आए हैं। तो वी आर जस्ट अबाउट इन दिस प्रोग्राम एंड मैं अभी ऑब्जर्वर रिसर्च फाउंडेशन के अध्यक्ष श्री सुधींद्र कुलकर्णी है, उनको कार्यक्रम की प्रस्तावना करने की विनती करता हूँ। सुधींद्र जी। माननीय श्री जोनाथन मिलर जी, जो मुंबई में इसराइल के प्रतिनिधि हैं, दोस्तों, आज क्रिसमस का पावन दिन है। मैं ऑब्जर्वर रिसर्च फाउंडेशन की ओर से आप सबको और इस पूरे इलाके में रहने वाले सभी रहवासियों को क्रिसमस की शुभकामनाएं देता हूं। भारत एक सर्वधर्मीय देश है, यहां सभी धर्म, पंथ, जाति, उपजाति के लोग यहां रहते हैं और हम सब भारतीय हैं। हम सब धर्म पंथों का आदर करते हैं और किसी भी पंथ का, धर्म का उत्सव हो, वो हमारा उत्सव होता है। इसलिए आज का यह पावन दिन यह केवल क्रिश्चियन हमारे भाई बहनों का उत्सव नहीं है, हम सबका है, क्योंकि जीसस क्राइस्ट, उनका जो संदेश है वह पूरे मानवता के लिए है। और जहां जीसस क्राइस्ट की तपोभूमि है, उस तपोभूमि से यहां जोनाथन मिलर आए हैं और रॉय जाल्समन आए हैं, हम उनका स्वागत करते हैं। मित्रों, कार्यक्रम शुरू होने से पहले मैं एक 5-10 मिनट के लिए श्री जोनाथन मिलर को त्रिरत्न प्रेरणा मंडल क्या है ये दिखाने के लिए, त्रिरत्न प्रेरणा मंडल के जो हमारे मित्र हैं, कार्यकर्ता हैं, दयानंद जाधव जी हैं, मोहिते जी हैं, कदम जी हैं, हम उन्हें लेकर गए थे और सब देखने के बाद वो तो बिल्कुल आश्चर्यचकित रह गए। यानी किस प्रकार से केवल एक शौचालय से लेकर एक सामाजिक क्रांति की जा सकती है, इसका एक बहुत ही आदर्श नमूना, प्रेरणादायी नमूना है त्रिरत्न प्रेरणा मंडल। और मैंने उन्हें कहा कि आप जो आए हैं ये मुंबई का इसराइल है, त्रिरत्न प्रेरणा मंडल जो है वो मुंबई का इसराइल है। मैंने ऐसे क्यों कहा, क्योंकि आज पूरे दुनिया में इसराइल किस चीज के लिए, किस उपलब्धि के लिए जाना जाता है, उसका जो कीर्तिमान है वो इसलिए है कि इसराइल इज अ नेशन ऑफ इनोवेशन। इतना छोटा देश, मुंबई से भी जिसकी आबादी कम हो, आज पूरे विश्व में जितना रिसर्च एंड डेवलपमेंट होता है, जितनी नई नई चीजें टेक्नोलॉजी में आती है, वो मोबाइल टेक्नोलॉजी हो या एग्रीकल्चर हो या सोलर एनर्जी हो, सब में इसराइल आगे है। तो त्रिरत्न प्रेरणा मंडल भी एक छोटा नमूना है जो नई नई चीज कर रहा है और यहां के रहवासियों के जीवन में एक बहुत
रेवोल्यूशनरी चेंज ला रहा है। मित्रों, हमें इज़राइल से क्या सीखना है? हमें इज़राइल से यह सीखना है कि उनके पास मनुष्य बल बहुत कम है, लेकिन जो मनुष्य है उन मनुष्यों को उन्होंने बलशाली बनाया है। भारत में मनुष्य बहुत है लेकिन मनुष्य बल कम है। क्योंकि अभी तक हमने 120 करोड़ आबादी जो है, इन 120 करोड़ आबादी, ये जो मनुष्य बल है, इसको एजुकेशन से, डिसिप्लिन से, नेशनल यूनिटी से, हमने इस मनुष्य बल को बढ़ाया नहीं है। हम बढ़ा सकते हैं और त्रिरत्न प्रेरणा मंडल ने ये करके दिखाया कि हम बढ़ा सकते हैं। तो आज ये जो कार्यक्रम हमने यहाँ किया है, जिसकी एक छोटी सी झलक शुरुआत हुई है, ये बीच हमने इंटरवल शुरू कर दिया, सिनेमा शुरू हो गया था और इंटरवल हो गया, तो क्षमा कीजिएगा। मैं जोनाथन मिलर साहब को, उनके साथियों को, रॉय झेल्समन, इन सब को मैं स्वागत करता हूँ, आभार व्यक्त करता हूँ और आप सबका आभार व्यक्त करता हूँ। बहुत बहुत धन्यवाद। अभी इसराइल दूतावास के अधिकारी जोनाथन मिलर आपसे कुछ शब्द कहेंगे, मैं आपका अनुवाद आपके लिए करूंगा। जोनाथन प्लीज। गुड इवनिंग, आई ब्रिंग यू ग्रीटिंग्स फ्रॉम द होली लैंड। जो टुडे ऑन क्रिसमस, आज के क्रिसमस के दिन पे जो यहूदी, क्रिश्चियन और इस्लाम, ये तीन धर्मों की जो पावन भूमि है, पवित्र भूमि है, ऐसे इसराइल से मैं आपके लिए सबको शुभेच्छा लाया हूँ। As we say in Israel, shalom. Israel में हम लोग नमस्ते कहते हैं, राम राम कहते हैं, वैसे इसराइल में शलोम कहते हैं। आप सब शलोम कहिए। Shalom. I had a chance to see the wonderful things that you are doing here in your community. आप ये बस्ती में, आप ये जो चीज त्रिरत्न प्रेरणा मंडल के माध्यम से कर रहे हैं, उनसे मैं बहुत प्रभावित हूँ। As Mr. Kulkarni mentioned, great innovation. Great breakthrough and creativity. जैसे कुलकर्णी साहब ने अभी कहा कि नया सोचने के लिए, सकारात्मक सोचने के लिए, and this can only come from a true sense of community. ये सब सोच है, ये सब नावीन्यपूर्णता की जो उपलब्धियां है, वो एक हम लोग जब एक समाज मिलके जब इकट्ठा होते हैं, इकट्ठा रहते हैं, एक साथ आगे बढ़ते हैं, तभी ये निर्माण होती है, अन्यथा ये नहीं होती है। And I would like to congratulate Mr. Kadam and his wonderful organization. और मैं श्री दिलीप कदम और उनके सब साथियों का बहुत बधाई देना चाहता हूँ। For the truly spiritual work that they are doing, they are giving people a sense of community, a spirit of community. ये केवल सामाजिक काम नहीं है, ये दिलीप कदम और उनके सब सहकारी जो कर रहे हैं, ये ईश्वर की सेवा है, ये एक आध्यात्मिक काम है और उनके लिए मैं उनको बहुत बधाई देना चाहता हूँ। And it is this kind of spirit with which people can change their lives, can change their families' lives, can change their communities' lives, can change their cities' lives and can change their country. ऐसी निष्ठा और लगन से काम करने से ना कि सिर्फ आप अपने खुद की जिंदगी में बदलाव ला सकते हैं, पर आपके आपके फैमिली के, आपके मोहल्ले के, आपके शहर के, या फिर अपना देश का भविष्य आप खुद लिख सकते हैं। I would like to recognize ORF for the wonderful work that they are doing within society here. मैं ऑब्जर्वर रिसर्च फाउंडेशन यहाँ पे समाज के लिए अपने क्षेत्र में जो काम कर रहा है उनका बहुत धन्यवाद देना चाहता हूँ। एंड वी आर वेरी प्लीज्ड एट द कॉन्सुलेट जनरल ऑफ इजराइल हियर इन मुंबई दैट वी कैन मेक दिस इवनिंग अ स्मॉल कंट्रीब्यूशन टू दैट सेंस ऑफ कम्युनिटी। हम लोग यहाँ पे मुंबई में इजराइल देश का प्रतिनिधित्व करते हैं और आज की शाम
इसराइल से एक रॉय हर्ट्समैन जैसे कलाकार को लाके आपके समाज के अंदर जो इकट्ठापन है, जो एक समाज की धारणा है, उसको और ज़्यादा सुदृढ़ करने में और ज़्यादा मजबूत करने में हमारा जो योगदान है उसके लिए हम बहुत खुश है। And I would like to lastly thank all our friends here from the police force, who without their cooperation and their support would be very difficult to have this event here this evening and to have a real community here in Mumbai. और सबसे आखिर में यहाँ पे जो अपने पुलिस दल के लोग हैं, जो दिन रात मेहनत करके हमको सुरक्षा देते हैं और आज का कार्यक्रम भी यशस्वी बनाने में वो बहुत घंटे से काम कर रहे हैं, तो उनके मेहनत के लिए भी मैं उनको बहुत धन्यवाद देना चाहते हूँ और आप सब उनको धन्यवाद दीजिए, उनके वजह से ये आज का कार्यक्रम मुमकिन हो चुका है। I don't want you to hear too many speeches. I want you to enjoy the evening when Roy Zaltzman comes back. And thank you very much. And I wish you all a very successful new year next year. Thank you. आपका ज्यादा समय न लेते हुए मैं आपको रॉय हर्ट्समैन का परफॉर्मेंस देखने के लिए मुझे चाहता हूँ, इसलिए धन्यवाद। मैं अभी सीमा रेडकर जी से विनती करता हूँ। I will just add to what the Israel consulate people have said. I would say I was trained once upon a time in Israel, and what I am, I'm working with them as a community mobilizer right from the foundation day. And whatever I have learned from your lessons at Israel has made my personality what I am today. And I look forward for some course for these youth, either in Israel or either in India. You all, I did read in between that you all had a course on slum studies in Israel. Maybe we can think of doing some activity, because it makes a difference once people see that life, that commitment and devotion. I think that will be. Acha, ane madhun mi tanna ekas sangitle ki mi Israel madhe training ghetlela aahe ane tyacha parinam majhyavar khup mothya pramanat innovation he kharas tyanchyakadna shikhnyasarkha commitment and devotion aplya deshabaddal prem हे मी तिथे पाहिल्यानंतर जे मला वाटलंय आणि ते माझ्या पर्सनॅलिटीमध्ये आणि त्याचा परिणाम निश्चितच तुमच्या कामावर होतो आणि मला असं वाटतं की इथल्या युवकांना पण की अशा देशामध्ये जाऊन ट्रेनिंग घ्यावं की त्यांच्या लोकांनी इथे येऊन ट्रेनिंग घ्यावं, कारण ही एक चांगली संधी आहे ज्याच्यामुळे तुमच्या तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये प्रगती होते। धन्यवाद। आणि ओ आर एफचं मी धन्यवाद मानते की त्यांनी अशा लोकांना इथे आणलंय आणि ही आजची जो छोटा समारंभ अरेंज केलाय त्याच्याबद्दल धन्यवाद। दिलीप कदम, आपण आजचा कार्यक्रम जो इथे आयोजित केला आहे त्याचं संपूर्ण श्रेय जरी कुलकर्णी सरांनी आमचं मोठेपण केलं असेल, तरी ह्या कार्यक्रमाचं श्रेय पूर्ण ओ आर एफचे कुलकर्णी सर आहेत, त्यांनाच जात आहे। आणि त्यांचं जे सहकार्य आजपर्यंत आम्हाला लाभलं आहे ते आमच्या मॅडम पण आहेत, त्यांचंसुद्धा आम्हाला जे अजूनपर्यंत सहकार्य आहे ते योग्यच आहे। आणि मी सर्व या काउन्सिलर लोकांचे सर्व काउन्सिलरचे मी आभारी आहे इथपर्यंत आल्याबद्दल। पुढील कार्यक्रम आपण पुढील कार्यक्रम रॉय हर्ट्समनचा सुरुवात करण्यापूर्वी मी दयानंद मोहितेंना विनंती करतो की त्यांनी आज ज्या संस्थांच्या कार्याचा गौरव करायचा आहे त्यांचं त्यांना कृपया त्यांचं उद्घोषणा करावी आणि आपण त्यांचा सत्कार करूया आणि मग लगेच कार्यक्रमाला सुरुवात करूया। धन्यवाद। दयानंद जाधव जी नमस्ते। या ठिकाणी जो कार्यक्रम आता मी जास्त प्रस्तावना करत नाही आहे, मी कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे। धवल जी या ठिकाणी शौचालय क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि ज्यांना काम करायची इच्छा मनोमन जागृत होत असते त्यांचा कुठेतरी सत्कार करायचा किंवा छोटीशी एक भेटवस्तू देण्याचा असं आमचं ऑब्झर्व्हरने ठरवलं आणि आज आम्ही त्या प्रत्येकाला या ठिकाणी आमंत्रित करतो आहे। आणि जी काय आम्ही नावं पुकारतो त्यांनी प्लीज जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लवकरात लवकर इथे येऊन त्या वस्तू किंवा त्या मोमेंटो आमच्या प्रमुखांकडून स्वीकाराव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो। ह्या आमच्या आजच्या प्रमुख जे सत्कार मूर्ती आहेत
त्यांच्यासाठी इस्रायलवरून काही एक भांडं आहे जे हाताने त्याच्यावरती रंगकाम करण्यात आलेलं आहे आणि ते भांडं आजच्या या नाताळच्या दिवशी त्यांना भेट म्हणून देण्यात येणार आहे. मी जी काही नावं घेतो त्यांनी कृपया मंचकाच्या जवळ यावं. श्री संतोष सुर्वे किंवा मिसेस सुर्वे जर त्या इथे उपस्थित असतील तर त्यांनी प्लीज स्टेजजवळ यावं. त्यानंतर शिंदे मॅडम गोळीबारवरून आलेल्या आहेत. उषा कामतताई तुम्हीसुद्धा या ठिकाणी यावं असं मी त्यांना विनंती करतो. श्री संतोष सुर्वे यांच्या मिसेस आहे आणि दोघंही मिसेस मिसेसनी भांडूप आणि कांजूरमार्ग या क्षेत्रात कम्युनिटी टॉयलेटसाठी भरपूर मोठं कार्य केलेलं आहे आणि आज हा त्यांचा सत्कार. शिंदे मॅडम या आमच्या कामतबाई उषा कामत आणि यांचं वैशिष्ट्य म्हणजे व्यक्तिगत शौचालयासाठी त्यांचं फार मोठं योगदान आहे. आज भांडूप विभागामध्ये जर का कोणी काही चांगलं काम केलं असेल तर या त्या उषा कामत मॅडम. त्याप्रमाणे मी शिंदे मॅडमना या ठिकाणी बोलवते. बघा सर्व मतभेद सर्व काही दूर ठेवून समाजासाठी फक्त समाजासाठी शौचालय ह्या क्षेत्रावरती जास्त लक्ष देणाऱ्या आमच्या शिंदे मॅडम सांताक्रूज गोळीबार इथून आलेल्या आहेत. आम्ही त्यांचा हा छोटासा एक स्वागत करतो आहे. यानंतर मी या ठिकाणी बोलवतो आहे आमचे मित्र महादेव शिंदेजी जे धारावीवरून येणार आहेत. त्याप्रमाणे आमचे सीतप साहेब पाडल्यावरून आलेले आहेत. हे आमचे असे कार्यकर्ते आहेत जे तळमळीने पुढे येतात शौचालय दुरुस्त शौचालय सुरक्षा शौचालयाची व्यवस्थापन. सीतप साहेबांचे आम्ही फार फार ऋणी आहोत. विलेपार्लेहून सीतप साहेब आणि आमचे धारावीचे एकवीरा मंडळ ज्यांना मागच्या 6 तारखेला एकवीरा मित्रमंडळ धारावी यांना मागच्या 6 तारखेला किंवा 19 तारखेला वर्ल्ड टॉयलेट डेच्या निमित्ताने धारावीतल्या शौचालयाला सर्वात सुंदर शौचालय म्हणून जाहीररित्या पुरस्कार मिळाला क्लीन इंडियाचा पुरस्कार. आणि आज त्यांचा आम्ही हा सत्कार घेतलेला आहे. या ठिकाणी आणखी एक व्यक्ती जे त्रिरत्नाचं शौचालय जागाच्या नकाशावरती आज नाव कमावत आहे आणि ते शौचालय मेंटेन करणारे व्यक्ती मुस्तफा शेख या ठिकाणी असतीलच. त्यांनी ताबडतोब स्टेजवर यावं. मुस्तफा शेख यांचा आम्ही या ठिकाणी सत्कार करतोय. मुस्तफा शेख एक पेन यूज शौचालयामध्ये एक चांगलं नाव ते म्हणजे मंगल शौचालय आणि या मंगल शौचालयाच्या सामाजिक संस्था राबडी देवी संघ याचे पप्पू राबडिया जर इथे असतील तर त्यांनीही व्यासपीठाजवळ यावं. मुस्तफा शेख त्रिरत्नाचं नाव जे नावलौकिक आहे ते हे आहेत आमचे सर्वे सर्व मुस्तफा शेख यांचासुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. आम्ही ज्या मंगल शौचालयाचा उल्लेख केला त्या मंगल शौचालयाच्या पप्पू राबडे यांचे प्रतिनिधी म्हणून 50 या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचाही आम्ही या ठिकाणी सत्कार करीत आहोत. गेले 10 वर्ष ज्या शौचालयावर आम्ही व्यवस्था नाही आज त्या ठिकाणी सुंदर असं शौचालय उभं केलेलं आहे. आम्ही राबडिया सेवक संघाचं फार फार ऋणी आहोत आणि या ठिकाणी अजून यादी बरीच मोठी आहे पण वेळेचं भान राखून आम्ही या ठिकाणी आटोपता घेतो. पण तत्पूर्वी आम्हाला ह्या शौचालय क्षेत्रामध्ये मानाचं स्थान जे मिळालं आहे आणि ज्यांनी आम्हाला मेहनतीमध्ये पूर्ण आपलं वेळ काळ सगळं तमाना बाळगता आमच्याबरोबर ज्यांनी आयुष्य वेचलेलं आहे इस्रायलवरून शिकून आलेले आमच्या सीमा रेडकर यांचं देखील आम्ही कॉन्सुलेट जनरल यांच्या हस्ते आम्ही अभिनंदन करू इच्छितो आणि त्यांना ही एक छोटीशी आमच्याकडून एक माफ करा. या ठिकाणी आमच्या सांताव ईस्टच्या विभागातून नौशाद धरणे साहेब जे शिवसेनेचे शाखाप्रमुख आणि या
शौचालयाचा एक इनोव्हेशन्स साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आयडियाज अँड ॲक्शन घेण्याकरता आले त्यांना मी व्यासपीठावर बोलवतो. 2 मिनटं त्यांनी आपला परिचय आणि या ठिकाणी सांताउस ईस्टला 3,500 लोकवस्तींचं शौचालयासाठी यांची आम्हाला मदत लागणार आहे आणि भारतासाठी जे काही चांगलं नाविन्याची शौचालय घडवण्याची किमय यांच्या माध्यमातून होईल अशी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांना. आज या ठिकाणी आपण ज्यांच्या संरक्षणाच्या माध्यमातून हा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे आणि आमच्या सांताक्रूझ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय अरुणसाहेब चव्हाणसाहेब हे जर या ठिकाणी असतीलच मी त्यांना विनंती करतो की त्यांनी संस्थेकडून ऑब्झर्वर आणि त्रिरत्न प्रेरणा मंडळ त्याचप्रमाणे आमच्या इस्रायल आमचे मित्रवर्य इस्रायल कॉन्सुलेटकडून सुद्धा एक छोटीशी पुष्पगुच्छ त्यांना आम्ही देत आहोत तो त्यांनी स्वीकारावा. चव्हाण साहेब हां त्यांचे प्रतिनिधी जरी आले तरी सर आहेत सर आहेत खरोखर कोणत्याही प्रकारचं म्हणजे एवढ्या घाई गर्दीमध्ये आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आणि तेवढ्याच चांगल्या प्रकारचं नियोजन आम्हाला सुरक्षेबाबतचं करून दिलं त्याबद्दल आम्ही खरंच चव्हाण सरांचं आम्ही फार फार ऋणी आहोत आणि